या महिन्याला दोन तीन नाव आहेत, मलमासही आहे आणि अधिक महिना आपण म्हणतो, हा महिना तसा मलमास आहे। या महिन्याने ईश्वराकडे तक्रार केली की हा मलमास असल्यामुळं कोणीही धार्मिक कार्य करत नाही। भगवंताने आशीर्वाद दिला की तुझं नावच बदलं आणि महिनाभर सतत माझेच गुणगान होत राहते, म्हणून याचं नाव आहे महत्त्वाचं पुरुषोत्तम मास। पुरुषाला उत्तम मार्गदर्शन करण्याचे सत्संग जिथे जिथे प्राप्त होत असतात, देशभर भारतीय माणसं विदेशात असतील तर तिथे सुद्धा या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने लहान मोठे सत्संग होत असतात। सत्संग हे मनाचं परिवर्तन करण्याचं फार मोठं साधन आहे आणि फार मोठा एक मार्ग आहे जवळचा, हे स्वतः भगवंतानी अर्जुन उद्धवाला सांगितलेलं आहे। त्याला अनुसरून सन्माननीय कर्डिले साहेबाने दरवर्षी ते सर्व संतांचं एक प्रीतिभोजनाचा सोहळा करत असतात। या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने ह्या पुरुषोत्तम मासामध्ये सर्व संत महंत यावेत आणि थोडं अन्नदान त्या निमित्ताने घडावा या हेतूने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज उपस्थित असलेले सर्व पूजनीय वंदनीय सर्व संत महंत, आता सर्वांची नावं नाही घेता येणार, सर्वच संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी आम्हाला फक्त कुंकू लावला, आम्हाला उंच बसवलं। शेवटी तुम्ही आम्ही खेडीमेळी गदारोडी आनंद आहे, आपण एकाच ईश्वराचे आहोत, एकाच सगळ्या विचाराचे आहोत आणि एकाच लेवलचे आहोत। जे करायचं ते सर्वात्मक ईश्वराकरता करायचं, सर्वात्मक ईश्वराची पूजा आपल्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याच्या कर्माला त्याला दृढता प्राप्त करून देणं हीच त्या सर्वात्मकाची पूजा आहे आणि ही सर्वात्मकाची पूजा ह्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने कर्डिले साहेब आणि त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव अक्षेप दादा ह्या सर्वांचे हा आटोकाट प्रयत्न आहे। आमचे सर्व संत मंडळी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे नेते मंडळी उपस्थित आहेत। मगाशी आता कर्डिले साहेब म्हणले, अभंग साहेब म्हणले, ज्या ज्या वेळेस आमचे कार्यक्रम असतात ते आम्ही आग्रहपूर्वक अभंग साहेबांना पाठवतो। त्यांचं नाव अभंग आहे, ते आपल्या पारमार्थिक विचारापासून कधी भंग पावत नाहीत। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।